कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार, बोला. माझं माहेर कराडचं, माझं माहेरचं नाव रुपाली बजरंग पोद्दार, सासर सातारचं, रुपाली अमोल टंगसाळे. मिस्टर काय करतात? आमचं ज्वेलर शॉप आहे. तुमचं ज्वेलर? हां, स्टीलचे दागिने? नाही, सोन्याचे दागिने. मी तुमचा नवरा सोन्यासारखा? हां, सोन्यासारखा. कुठे भेटला हा? नाही, ऍक्च्युली आमचं अरेंज मॅरेज आहे. पण ऍक्च्युअली ते कसं झालं? ते आम्ही एका लग्नात, म्हणजे त्यांचे आई वडील आलते आणि माझे आई वडील, मग ते बोलता बोलता म्हणाले आहे आमची मुलगी आहे, ते म्हणजे आमचा मुलगा आहे. मग आम्ही भेटलो. आणि मग कुठे भेटला तुम्ही दोघे? आम्ही नाही भेटलो, म्हणजे ते दोघं भेटले. तुम्ही नाहीच भेटला? नाही, आम्ही नाही भेटलो. डायरेक्ट लग्नात? नाही नाही, आमचं लग्न ठरल्यानंतर आम्ही भेटायला. कुठे? कराडला. ते कराडला यायचे. कशाला कराडला? मला भेटायला येत होते. तुम्हाला भेटायला? पण घरी सांगायचा तेव्हा आले भेटायला? नाही, ते नव्हते सांगत, मी सांगत होते. ते का नव्हते सांगत? त्यांना वाटायचं की म्हणजे कशाला जाते लग्नाच्या आधी असं वगैरे त्यांना वाटायचं होतं, पण ते काही सांगायचं. तुम्ही भेटायचे कुठे? आम्ही आमच्या घरी यायचे मला घ्यायला, मग तिथून आम्ही मग घाटावर वगैरे जायचो कराडला. नमस्कार, माझ्या माहेरचं नाव आहे रेणुका संजय रंगबाळ, मी वाशिमला राहते, विदर्भ. हो हो. आणि माझ्या सासरचं नाव आहे रेणुका चैतन्य खुटाळे, सातारा. माझे मिस्टर फर्निचरचं दुकान आहे. तुमचं कुठे आहे? सदाशिवपेठ मध्ये. तुमचं स्टीलचं फर्निचर नाही? आमचं लाकडी फर्निचर. लाकडी आहे ना, काहीतरी बाबा जरा वेगळं आहे. आणि मग घरी कोण कोण आहे? घरी आम्ही सहा जण आहेत, सासू सासरे, मिस्टर, मी आणि दोन मुलं आहेत मला. मग घरी जेवणाची वगैरे जबाबदारी कोणाकडे असते? सासूबाई का तुमच्याकडे? नाही, दोघींकडे. पण त्या जास्त चांगली टेस्टी त्या करतात? हा, असं म्हटलं तरी चालेल, असं काही नाहीये. पण त्या छानच करतात, कारण की ती आई आहे ना, ती छानच करते. हो काय? आणि तुम्ही काय छान करता? माझ्या आजची बिर्याणी छान आहे. अरे वा, खायला पाहिजे. व्हेज व्हेज म्हणून परत येऊ नका सांगितलं. नमस्कार. नमस्कार, बोला. माझं माहेरचं नाव सोनाली प्रकाश टंगसाळे, टंगसाळ्यांची मुलगी. आणि नंतर मग पहिल्याच पसंतीत पहिल्यांदाच चॉईस केलं ते मंगरुळ्यांनी. मंगरुळ्यांची सून अजिंक्य मंगरुळ्यांची मिसेस सोनाली अजिंक्य मंगरुळे. तुमचं किती वर्ष झाले लग्नाला? मला 7 वर्ष झाले लग्न. अरेंज मॅरेज? येस, 18 जूनला आता 7 वर्ष कंप्लीट. तुमच्या लग्नाला किती वर्ष? आता 15 वर्ष झाली कंप्लीट. अरेंज? माझ्या लग्नाला 13 वर्ष झाले. अरेंज? माय लव्ह मॅरेज. काय अंदाज चुकवता तो? कसं काय, कुठे ते? माझ्या मामाचाच मुलगा आहे. मग काय झालं? मामाचा मुलगा आहे तर काय झालं? ते एकमेकांना आम्ही पसंत केलं, मग घरातल्यांनी अरेंज केलं आणि मग लग्न झालं. बरं असतं ना त्याच्यात. हो, तसं सातारच्या सगळ्या सुना लक्की आहेत, कारण सासवा थोड्या असं बोलायचं ठरवून आलंय. आम्ही इतक्या बरंच लांब न येऊन सुद्धा ते आम्ही आम्हाला ऍडजस्ट करून घेतलं. त्याच्यात असं कधीच वाटू नाही दिलं की आम्हाला की नाही आम्ही दुसऱ्याच्या मुली आहेत असं. नाही, पण तुम्ही त्यांना जाणवून दिलं? आम्ही पण त्यांना आमच्या आईला जसं मानतो आम्ही तसं त्यांना मानतो. मग चिडचिड भांडणं का करता घरात? नाही, आमच्या घरात नवरे बघतायत कार्यक्रम. तो हक्क आहे, नवऱ्यावर भांडण्याचा हक्क आहे. किती वर्ष झाली मैत्रीला तुमच्या? आमच्या मैत्रीला आता 5 वर्ष. 5? तुमच्यात कधी वाद वगैरे होतात? छोटे लक्षात राहिलेला कोणा दोघींचा? माझा आणि हिचा. काय झालं होतं? म्हणजे एक डान्स कॉम्पिटिशन होती मंदिरात, आणि मला सांगितलंच नाही. हा, आणि सगळं त्यांचं पूर्ण झालं, मग त्याच्या नंतर इन्व्हिटेशन दिलं की माझा डान्स बघायला. मी नाही गेले. नाही गेला? नाही, दिवाळी पर्यंत बोलत नव्हती. पण मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही का सांगितलं? विसरून गेले मी. कुठला डान्स केला होता? केरळी डान्स होता. अजून कोणाचं झालं होतं? माझं सोनं. तुमचं? सोनाली. काय झालं होतं? ऍक्च्युली तेच केरळी डान्स, आम्ही सगळे आमचं मेन सगळ्यांची आवड डान्स आहे, त्याच्यातनं आमचं जास्त बॉन्डिंग झालं. आम्ही सातारा दांडिया स्पर्धा होती नवरात्रामध्ये, तर आमचं तिथं स्टेजवर परफॉर्मन्स होणार होता. लास्ट मुवमेंटला आल्या त्या, त्यांना आत्ता सारखं कॉल करायला लागत होतं, म्हणून माझा जरा स्वभाव म्हणजे तडकाफडकी बोलण्याचा आहे. म्हणून मी त्यांना रागवले जरा, म्हटले की तुम्ही पुढच्या वेळेस जर उशीर आल्या तर आम्ही तुम्हाला घेणार नाही परत म्हणून. असं बोललं? पण घेतलं आम्ही त्यांना तसं नाही. पण तुमच्या दोघांमध्ये आधी सॉरी कोण म्हणतं, तुम्ही की ते?
कोणी अजून तरी सॉरी नाही म्हटलं, फक्त शांत बसून घ्यायचं, मग समजून जायचं की उद्यापर्यंत सगळं निवडून जाणार आहे. आता तुमच्याकडे माझ्याकडे काय नाही, हे तर फार चंचल आहे, म्हणजे खूप चंचल आहे, खूप अति. मग त्याच्यामुळे जरा जरा होत आणि मी शांत, त्याच्यामुळे होत जरा जरा. काय नाही, त्या बोलणं तसं चालूच राहत पण रुडली बोलणं असत. आमच्याकडे सॉरी तेच म्हणतात पहिलं. मामाचा मुलगा आहे बोलू लगेच सॉरी ते पण स्वभावाचं जर मूल्यमापन करायचं ठरलं तर दोघांमध्ये कुणाचा स्वभाव जास्त चांगला? त्यांचा. त्यांचा तुमच्याकडे हो सॉरी म्हणतात? नाही नाही, स्वभाव चांगला कोणाचा? चांगला का त्यांचा? चांगला त्यांचं, चांगलं आहे. जरा हळवे येते रडतील नाही तर काय, आता काय राहिलंय पावलो पावली त्यांना. तुमच्याकडे त्यांचाच छान आहे म्हणजे तेच मला समजून घेतात. काय का तुम्हाला काय समजून घ्यावं लागतं? नाही म्हणजे माझ्या पटकन म्हणजे थोडासा राग लगेच येतो, त्याच्यामुळे चिडचिड होते. मग ते म्हणजे शांत राहतात आणि नंतर मी शांत झाली की सांगतात की असं नाही असं आहे. मग त्याच्यामुळे म्हणजे त्यांचं बॉन्डिंग छान आहे माझ्याबरोबर. आमच्याकडे पण त्यांचा स्वभाव छान चांगला आहे. का तुमचा का चांगला? ऍक्च्युली माझ्या आणि त्यांच्या बोलण्याच्या टोनिंग मध्ये फरक असतो. कसं आहे टोनिंग? आमचं विदर्भ टोनिंग आहे. म्हणजे कसं असतो? थोडं रुडली असतो विदर्भ. काय सांगताय बघा, अख्खा विदर्भ बघतोय. आणि कसं सातारचं कसं सॉफ्ट आहे थोडस बोलणं, त्यांनी मला खूप समजून घेतलं आणि सांगितलं पण असं नाही असं बोलायचं. ते शिकवतात. हा सांगतात. पण त्यांचा जास्त चांगला स्वभाव. हो खूप जास्त, खूप शांत आहे. तुमच्याकडे हो? ऍक्च्युली काय, कराड आणि सातारा एकच आहे ना मोस्टली, त्याच्यामुळे खूप जास्त आमचं जमतं आणि प्रत्येक वेळेस माझ्या बाजूने असतात, ते सपोर्ट करतात. म्हणजे त्यांना आता तुम्ही त्यांच्या घरापासून तुमच्या बाजूला ओढून घेता? समजून घेतात तुम्हाला प्रत्येक गोष्टीत. नाही पण दोघांमध्ये चांगला स्वभाव कोणाचा? चांगला त्यांचाच आहे. ते समजून घेतात म्हणून तर संसार चालतो. असं असतं. मला सांगा ना जरा, उलगडून सांगा ना जरा, संसार चांगला होण्यासाठी काय केलं पाहिजे? ऍक्च्युली मिस्टरांनी जर प्रत्येक गोष्टीला फ्रीडम दिला तर आपण पुढे जाऊ शकतो, समाजात खूप काही गोष्टी करू शकतो. ऍक्च्युली मिस्टर असं नाही, माझी फॅमिलीच खूप सपोर्टिव्ह आहे, त्याच्यामुळे मला पण जिंकायला आवडतं, सगळ्यात भाग घ्यायला आवडतं. मी पण हौशी आहे आणि सगळ्या मैत्रिणी आहेत. कोणी स्वभाव बदलला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? एक नाव सांगायचं तुम्ही. ऍक्च्युली डिपेंड्स ऑन दॅट टाइम ना. ऐका ना, तुम्हाला ना मी लेक्चर द्यायला नाही बोलवलं. एक नाव सांगायचंय, या सहा जणींमधून कोणाचा स्वभाव बदलला तर चांगलं होतं? खूप जास्त जे कडक आहेत, जे एकदम तडकाफडकी बोलतात. कोण नाव घे? तसं नाही म्हणजे सांगताय. नाही नाव घ्यावं लागेल असं नाही. कोण रेणुका? कही पे निघा, कही पे निघा. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.